आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सौभाग्यवती ऐकते का, मले एक पर्याय सुचलाय. कायचा पर्याय? या संकटातून बाहेर पडण्याचा. आता मुले आणि माय लेकराले हिरीत ढकलता का घर सोडून जाऊन म्या? असा टोकाचा विचार कायले करते तू सौभाग्यवती? तुमचं वागणं, दान धर्म, परोपकार टोकाचाच हाय असं वाटत नाही का तुम्हाला? इथं लाजशर्मनं मरायची वेळ आली, पण तुम्ही त्या भाज्याचे त्या तांत्रिकाचे पाय सोडतच नाही ना. ऐकशील का, सामोरं आल्या आल्या टपाटपा टपल्याच मारतेस बा. इटल इटल बोला. काल सोन्याच्या देवावर न ब्या झगडा करून राहिलो ना गोकर्णशी. हे चुकीचंच होत. ऐक, तसे बी सोन्याचे देव आपण सणासुदीले बाहेर काढतो, बाकीचे दिस देव तिजोरीतच राहते ना. हो ना. मग असा विचार माझ्या मनात आला का, ही येळ निभायला हवी, संकट टळायला हवं, मग सोन्याचे देव आपल्या तिजोरीत राहिले काय आणि सावकाराच्या तिजोरीत राहिले काय, दोन्ही एकच. मग देव दिले तर आत्ताची ही कठीण येळ निघून जाते की नाही? हो. पण खायची खायली करताय सौभाग्यवती, दिवाळी पर्यंत सोन्याचे नवीन देव आणतो मी. हा बाबा, ते गोकर्ण काकाजी पहा ना, अंगणातच उभे आहेत आणि लय ओरडून राहिले. जो देईल नेवाला त्याले म्हणावं आपला वर वर्थ दिसायले मोठा डोलारा आणि अंदर मधी पोकळवासा अशी अवस्था आहे बंटू त्याची. मोठा सज्जन भोळान बिचारा दिसते ना बंटू त्या, पण कर्जाच्या ओझ्याखाली पार पार जमिनीत गाडला गेलाय बंटू त्या. हो का जी? जय महाकाली. बा बा बा. अरे फालतूचे कोणाच्या दारात जायची आदतच नाही ना मले. पण मग कामच आहे, कर्ज वसुली करायला येतो ना म्या. या बंडू त्याच्यावरती कर्ज आहे, त्याची वसुली मला करायला नको. उधार उसनवारी वसुलीला आलो म्या. मोठा सज्जन परोपकार आहे बंडू त्याचे. अरे कायचा सज्जन कायचा परोपकारी? अरे रे 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 रे, मालूमच नाही का तुम्हाला? पार गळापर्यंत उठलाय बंडू त्या कर्जात. समज जाते बघा, घर जमीन जुमला भिकेलेच लागते. लक्षात ठेवा, कर्जाच्या भुजंगानं विळखा घातला की माणूस मेलाच म्हणून समजा. अरे जीव देण्याशिवाय मार्गच नाही ना बंडू तात्याले. तुम्ही पाहतच रा, धक्के मारून बंडू तात्याले हाकलून काढतो घराबाहेर. मला तर लई वाईट वाटते बाई, कापसाच्या व्यापारात नुकसान झाले ना बंडू तात्याजींच. अशी वाईट अवस्था झाली ना. इठल इठल. कापसाच्या धंद्याचं नुकसानीचं तर कारण झालं, पण बघायला गेलं तर स्वतःच्या पायावर स्वतःच कुऱ्हाड मारून घेतली ना बंडू तात्यांनी. गोकर्ण खायले आरडाओरडा करता. बाप्पा कुठं बोललो बा मी? पण साखर खेरड्याले वरडून का सांगता? घ्या, बघून राहिले ना समजे. मले म्हणून राहिले का बा, गावाले कायले ओरडून सांगता का? लाज वाटायला लागली, अपमान वाटून राहिला का? जय महाकाली. या मोठ्या चांगल्या इराद्याने तुमच्याकडे यायचं, मले हाकलून द्यायचा? हाकायला का नाही मले? स्वतःवर तर बेतली तर जमीन सरकली का पाया घालची? पंडू तात्या, कर्ज वसुलीची अशीच पद्धत राहती माहिवाली.
गण गण गणात भूते। गोकर्णा अत्यंत क्रूर पद्धत आहे ही। अब्रुदाराले जीवापरी जास्त अब्रू मोलाची राहते। एखाद्या सज्जन माणसाले गाव गोळा करून बेइज्जत करण म्हणजे दुर्योधन दुःशासनाच्या विचारानं वागणं झालं। भर सभेत पतिव्रता द्रौपदीचं वस्त्र हरण करणारा दुःशासन आणि तुझ्यात काय फरक आहे? गोकर्णा निर्मळ मनाच्या बंडूतात्याचा अपप्रचार करून त्याले टोचून टोचून कायले मारता? लोक लज्जेस्त बंडूतात्या हाय नाही ते समज देऊन टाकन तुले। अशा दुष्ट विचारानं अपमानित करून राहिला तू बंडूतात्याले। पण हा निंदा अपमान जिवारी लागून बंडूतात्याच्या मनात जीव देण्याचा बी विचार येऊ शकते। अशी क्रूर चेष्टा बरी नाही ना राजे हो। गण गण गणात भूते। मधुकर तो लगे नी यमुना संकित मधुकर तो लगे नी यमुना संकित मधुकर तो लगे नी यमुना संकित आता जशी संधी श्रीकलेला भेटली तशी संधी यमुनेला भेटायला हवी ना। असं व्हायले नको देवा। नानासाहेब म्हणाले तसं व्हायलेच नको। त्या नकट्या यमुनेले भेटायला यांनी जायले नको। माझी प्रार्थना ऐक देवा। आज भर तर म्या तुले काय भी मागितलं नाही। आज हात जोडून राहिली, मनापासून प्रार्थना करून राहिली। तुले समजून राहिलं ना देवा, काहीतरी होऊ दे, अडथळा येऊ दे, विघ्न येऊ दे, पर यांनी यमुनेले भेटायला जायले नको। गण गण गणात भूते। श्रीकला देवाजवळ काय मांगावं याचा विचार करावा। तो परमपिता जगदीश्वर म्हणजे सत्य शिव आणि सुंदर आहे, जो सहस्त्र हाताने जीवसृष्टीले देत राहतो आणि पालन पोषण करतो। निर्मळ निरागस मनाची प्रार्थना ऐकते परमपिता, जो इतरांच्या सुखासाठी आनंदासाठी प्रार्थना करते का नाही त्याची हाक ऐकतो ब्रह्मांड नायक। स्वार्थानं बरबटलेल्या स्वतःच्या सुखाची कामना करणाऱ्या कलुषित मनाची प्रार्थना देव कसं ऐकन? श्रीकला जो दुसऱ्यांच्या आनंदासाठी तळमळते त्याले देव सुखी ठेवते, आनंदी ठेवते। लंकापती रावण योग्य तले पोचलेला शिवभक्त होता, म्हणून शिवशंकरानं दुष्कृत्यात रावणाले साथ दिली का? नाही दिली। सत्य आणि धर्मासोबत देव राहते। गण गण गणात भूते। गण गण गणात भूते। मधुकर उशीर होतोय। जी नाना। गण गण गणात भूते।